नमस्कार, नंदिनी किचनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी वॅनिला आईस्क्रीम बनवणार आहोत। वेगवेगळ्या प्रकारचे एसेन्स घालून आपण वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम उत्तम प्रकारे बनवू शकतो। चला तर मग दूध गरम करायला ठेवूया। यामध्ये मी अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलं आहे। दूध उकळी आले की आपण कढईमध्ये घालूया। पॅन मध्ये घालून नऊ ते दहा मिनिट आपल्याला दूध आटवायचं आहे। तोपर्यंत आपला दूध गरम होते। सामग्री पाहून घेऊया आणि एका बाउलमध्ये मी पाऊण कप दूध घेतलं आहे। दोन चम्मच कॉर्नफ्लोअर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घ्या, गुठळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजेत। दूध पण आपला आटत आलेला आहे। यामध्ये मी अर्धा वाटी साखर घातली आहे। साखरेचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि अर्धा कप मिल्क पावडर घालूया। जर दुधाची क्वांटिटी तुम्ही वाढवत असाल तर मिल्क पावडर एक कप घ्या। आता व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घ्या, कुठेही स्किप करू नका, नाही तर गुठळ्या होऊ शकतात। सारखं ढवळत राहायचं आहे। बघू शकता तुम्ही दूध आपला आटत आलेला आहे। ढवळत राहा जेणेकरून दूध तळाशी चिपकणार नाही। आता यामध्ये घालणार आहोत थोडं थोडं कॉर्नफ्लोअरचं मिश्रण घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या। सारखं ढवळत राहा। लक्षात असू द्या, कुठेही स्किप करू नका। गॅसची फ्लेम कमीच ठेवा यामध्ये। पॅनच्या कडेला चिकटणार नाही याची काळजी घ्यायची आहे। एक चम्मच व्हॅनिला एसेन्स घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या। व्हॅनिला एसेन्स घातल्यावर फ्लेवर पण छान येतो। व्हॅनिला एसेल नसेल तर वेलची पावडर घातलं तरी चालेल। बघू शकता तुम्ही मिश्रण आपलं घट्टसर होत आहे। आता गॅस बंद करून घेऊया आणि 5 मिनिट थंड करायला ठेवा। कन्सिस्टन्सी आपल्याला अशीच हवी आहे, नाहीतर मग अजून जास्त घट्ट होऊ शकते। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया। ही प्रोसेस तुम्ही बीटर मशीननं पण करू शकता। मिक्सरला मी फिरवून घेतला आहे। ब्लेंड केल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेऊया। बाउलमध्ये घातल्यानंतर ॲल्युमिनियम फाईलने झाकून ठेवा। आता कंटेनरला झाकून घेऊया। 10 ते 12 तास फ्रीज करायला ठेवूया। आता बघू शका 10 ते 12 तास झाले आहेत। आता एका बाउलमध्ये काढून घेऊया। आपल्याकडे क्रीम नसेल तरी आपण व्हॅनिला आईस्क्रीम घरच्या घरी या पद्धतीने बनवू शकतो। व्हॅनिला आईस्क्रीमची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे तुमचा अभिप्राय कळवा। आणि हो, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नंदिनी किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशीच नवीन व्हिडिओ घेऊन। धन्यवाद।